दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील गेल्या 12 दिवसांपासून दाखल असलेले गंभीर स्वरूपाचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आज कोविड सेंटरचे तालुका प्रमुख डॉक्टर हितेंद्र देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून डिस्चार्ज करण्यात आला. विशेष म्हणजे या पेशंटला दाखल केल्यावेळी हाय डायबिटीज, ऑक्सिजन लेवल 70% व 5 सप्टेंबरला बायपास झालेला होता. अशा गंभीर परिस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आला. यावेळी डॉक्टर सचिन पारख, डॉक्टर प्रफुल्ल दुग्गड, आरोग्य सभापती प्रतिनिधी जितेंद्र गिरासे, विलास पाटील, शहा, हेमंत वंजारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रुग्णांच्या वतीने हेमंत वंजारी यांना आभार मानून समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारे अनेक रुग्णांना डिस्चार्ज होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. दोंडाईचा शहर व परिसर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. आमचे मामा दिलीप मुरलीधर काकडे वय वर्ष 57 यांना आम्ही सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्या टायमाला त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. पण आम्हाला आमचे मित्र चितू नगरसेवक सर यांनी खूप सहकार्य केलं. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स तसेच कोविड सेंटरचे तालुका प्रभारी देशमुख सर व त्यांचे सहकार्यांनी सर्व आमचं सहकार्य केलं. त्यामुळे आमचे पेशंट आज बरं झालंय. या इथं उपजिल्हा रुग्णालयात अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहे. ऑक्सिजन थिएटर, स्वच्छता, पाणी पिण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था सर्व काही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आज आमचं पेशंट बरं झालंय. मी विशेष आभार व्यक्त करतो उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य सभापती, डॉक्टरांच्या संपूर्ण स्टाफ यांचे मी धन्यवाद करतो. असे एक योगदान देत राहा, असेच सहकार्य करत राहा. धन्यवाद.